ज्या लोकांनी हिंदू भावनांना ठेच पोहोचवली होती त्या साऱ्यांना राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत मात खावी लागली आहे. ह्यावरून स्पष्ट झाले आहे की यापुढे हिंदूंना अपमानित करून मतं जिंकता येणार नाहीत. कमल हासन असो किंवा TMCची सायोनी घोष, कोणालाच भारतीय जनतेने मतं नाही टाकलीत. आमच्या चॅनलला लाईक करा व नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. चला तर बघूयात कोण आहेत ही मंडळी. राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर झाले आहेत. बंगालमध्ये TMC, तामिळनाडूत DMK, आसाम व पुडुचेरीत BJPला लोकांनी पसंती दाखवली आहे. पण ह्या निवडणुकांमध्ये एक बाब खूपच खरी ठरली आहे, ती म्हणजे ज्या नेत्यांनी हिंदूंना नाकारले त्यांना लोकांनी बाहेरचा दरवाजा दाखवला. स्पष्ट संदेश असा की ह्यापुढे हिंदूंना दुखावून चालणार नाही. ह्या यादीत सगळ्यात पहिलं नाव आहे ते कमल हासनचं. होय, तोच हा ज्याने नथुराम गोडसेला आतंकवादी संबोधलं होतं. एवढंच नाही तर ह्या नटाने हे सुद्धा म्हटलं होतं की माझा रंग केशरी नक्कीच नाही. मग काय होणार होतं? कोइंबतूर दक्षिण येथे BJP उमेदवार वानती श्रीनिवासन यांनी कमल हासनला धडा शिकवला असं म्हणता येईल. पूर्ण विधानसभा क्षेत्रच केशरी झाले तिथे. ह्यानंतर आपण आसनसोल दक्षिणबद्दल थोडं बोलूया. इथून TMCच्या उमेदवार होत्या सायोनी घोष. नाव तर नक्कीच ऐकलं असेल तुम्ही. ह्या महोदया तर उच्च विचारांच्या निघाल्यात. महादेवाच्या शिवलिंगाबद्दल नको त्या बोलल्यात. ह्या व्हिडिओत सुद्धा बोलण्याची आम्ही हिंमत नाही करू शकत असे काही. ह्या प्रकरणात त्यांच्यावर FIR पण झाली होती. ह्यांना पण धडा शिकवला तो BJPच्याच अग्निमित्र पाऊल ह्यांनी. आम्हाला आशा आहे की असे उद्गार सायोनी घोष पुन्हा कधीही काढणार नाही. चला तर ह्या पुढच्या उमेदवाराकडे वळूयात. त्या आहेत काँग्रेसच्या बिंदू कृष्णा. 2017 जेव्हा केंद्र सरकारने जनावरांच्या रक्षणाकरिता खरेदी व विक्रीवर रोक लावली होती त्यावेळेस केरळमध्ये जागोजागी बीफ फेस्टिवल आयोजित करण्यात आले होते. तेव्हा बिंदू कृष्णा म्हणाल्या होत्या की आम्ही हे बीफ पंतप्रधान मोदींकडे पाठवण्याकरता हेड पोस्ट ऑफिसकडे देऊ. मग काय, जनतेने पाठवले घरी त्यांना पण. पुन्हा बंगालकडे वळूयात. सुजाता खान ह्यांना BJPच्या मधुसूदन ह्यांनी आरंबागमधून हरवले. त्यानंतर त्यांनी BJPच्या मुख्यालयालाच आग लावली. सुजाता खान महोदया ह्यांनी अनुसूचित जातींच्या लोकांना भिकारी म्हणून संबोधले होते. निवडणूक आयोगाने यावर त्यांना नोटीस पण बजावली होती. आशा करूयात अशी घोडचूक ह्यांच्याकडून पुन्हा होणार नाही. चला तर एक शेवटचे उदाहरण घेऊयात. केरळचे MSwaraj ह्यांनी तर इतिहासच घडविला. भगवान अय्यप्पाचाच अपमान करीत म्हणाले की त्यांचे लग्न 2018 मल्लिकापुरम सोबत झाले आहे, म्हणून आता तर शबरीमला देवळात कोणीही जाऊ शकतो. त्यांनी थ्रीपुनिथुरा या विधानसभेत उभे राहण्याची हिंमत केली व त्यांना पण घरी जाण्याचा संदेश दिला जनतेने. कुणालाच सोडले नाही. भारताच्या सगळ्याच राजनैतिक पक्षांना हा खूप मोठा संदेश दिला आहे जनतेने. कुणीही कुठूनही उभं राहून काही पण बोलून यापुढे भावनांशी खेळू शकणार नाही. लोकतंत्रात ते मान्य नाही. मित्र हो, असेच आमचे व्हिडिओ बघत रहा व आम्हाला तुमच्यापर्यंत सत्य पोहोचवण्यासाठी साथ देत रहा. जय हिंद.